आमच्या समेत या ठिकाणी रेंडाळा येथील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक यांनी एक मागणी केलेली आहे आणि त्यांचं नाव आहे श्री भागीनाथ आबळाजी गरुड। हे रेंडाळा गावचे ग्रामस्थ आहेत आणि त्यांनी यापूर्वीसुद्धा याच ठिकाणी याच जागी याच कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं होतं आणि त्या उपोषणात त्यांनी मागणी केली होती। त्या 2016 पासून त्यांची मागणी आहेत आणि त्यांनी प्रलंबित मागणी पुन्हा त्यांनी दुजोरा दिल्या आहेत त्या बातमीसाठी। 16/6/2023 पत्रानुसार त्यांनी एक मागणी केली आहे तर त्या मागणीमध्ये त्यांनी समाविष्ट केलं आहे। पंचायत समितीच्या अंतर्गत चालणारी ग्रामपंचायत रेंडाळे येथील दीपक गरुड यांना 3 अपत्य आहेत आणि 3 अपत्य असल्याची त्यांनी तक्रारसुद्धा यापूर्वी दाखल केली आहेत आणि त्या तक्रारीवरती पंचायत समितीने दखल घेतल्याचं त्यांना एक पत्रही दिलं होतं आणि त्या पत्रानुसार त्यांना अद्यापर्यंत कुठलाही न्याय मिळाला नाही म्हणून ते पुन्हा संघर्षाच्या मार्गावर उतरलेले दिसत आहेत। म्हणून आता आपण या ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध नागरिकाकडे वळतो आहे। बाबा, मी पुन्हा या ठिकाणी आला काय कारण? मी 15 तारखेला जूनच्या 15 तारखेला उपोषणाचा अर्ज दिला होता। पंचायत समितीकडे मागणी केली होती का दीपक परसराम गरुड यांना 3 अपत्य आहे, परंतु त्यांनी फक्त होकार दिला, प्रत्यक्ष कृती काहीच केली नाही। म्हणून आज मी 13 तारखेला परत त्याच मागणीसाठी उपोषणाला बसत आहे। आणि मी संबंधित दीपक गरुड यांच्याशी मी संपर्क साधला होता दूरध्वनीद्वारे, तर त्यांचं असं म्हणणं आहे का तुमचं काही वैयक्तिक शेतीचा वाद आहे? नाही नाही, वादाचा हा कुठला संबंध नाही, कारण शेतीचा हा कुठला संबंधित नाही, कारण याला 3 अपत्य याचं बेसवर काही याचा आधार मी बांधतो त्या सांगते। म्हणजे तुमचं पूर्व वैमनस्यातून तुम्ही हा भाग निवडला? नाही 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 नाही, त्याला 3 अपत्य आहे। ही तर माझ्याकडं अंगणवाडी सेविकेची पुरावे आहे आणि ग्रामपंचायतीचे पण पुरावे आहे। काय पुरावे दाखव? हॅलो, मला वाटतं हो अंगणवाडी केंद्र नारके खुर्द प्रति भागीनाथ गरुड राणा रेंडाळे विषय दीपक परसराम गरुड यांना 3 मुलांचे जन्म नोंद मिळण्याबाबत वरील विषयाने आपणकडील अर्ज मंजूर। अर्जानुसार तुम्ही दीपक परसराम गरुड यांच्या मुलांच्या जन्मांच्या नोंदीची मागणी केली आहे। मी आपणास नम्रपणे सांगू इच्छिते की बालकाच्या जन्म नोंदी ह्या ग्रामपंचायतीमध्ये मिळू शकतात। अंगणवाडीमध्ये फक्त लाभासाठी नोंद असते, अंगणवाडीतील लाभास होते। दीक्षा दीपक गरुड 23/2/2010, साक्षी दीपक गरुड 24/9/2012, युवराज दीपक गरुड 19/3/1923 म्हणजे 2023। आता सध्या ते मोठ्या वर्गात शिकत आहे असा अंगणवाडीचा म्हणजे पत्र दिलेलं आहे त्यांनी जन्मतारखापतीने। बाबांकडे एक प्रशासकीय पत्र आहेत अंगणवाडी सेविकाने दिलेलं आणि त्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की त्यांना 3 अपत्य आहेत। तर हा भाग आता पंचायत समिती गटविकास अधिकारी आणि प्रशासकीय संबंधित अधिकारी यांचा असून बघूया बाबांना आता किती वेळेत न्याय मिळणार। त्यासाठी बाबा आता सध्या पंचायत समिती यवला येथे यांनी पुन्हा उपोषण सुरू केलेलं आहे। पोलीस टाईम न्यूजसाठी काजी सलीम यवला।